राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात त्या वक्तव्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे परळीचे माजी नगराध्यक्ष यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दलची तुमची जी भूमिका आहे ती नेमकी काय भूमिका आहे आणि काय तुमचा विरोध आहे या वक्तव्याच्या विरोधासाठी मुळात अमोल मिटकरीजीजींच्या या प्रवृत्तीवर माझा विरोध आहे मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेल्या दहा बारा वर्षापासून कार्य करतोय मी मराठवाड्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला संधी दिली धनंजयजी मुंडे साहेबांनी मला संधी दिली आणि पक्षाचं कार्य करीत असताना एखाद्या आमदारांनी असं जाती जाती धर्माधर्मात फूट पडेल असं वक्तव्य आपल्याच पक्षाच्या मंचावरती करणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं कारण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांचं आरक्षण पन्नास टक्के आरक्षण या भारताला त्यांनी दिलेलं आहे आणि महिलेविषयी कन्याविषयी असं त्यांनी विडंबनात्मक बोलावं हे माझ्यासाठी धक्कादायकच होतं म्हणून मी ही भूमिका घेतलेली आहे कारण मिटकरीजी पूर्ण महाराष्ट्रात मानधन घेऊन व्याख्याने देतात आणि त्या आत्ता दोन वर्षात राष्ट्रवादीत आलेले आहेत त्यांना राष्ट्रवादी फार काय ते मुरलेले नाही आहेत पण फक्त भाषणातून आणि त्यांची लोकप्रियता आहे ठीक आहे लोकप्रियता जरी असेल पण जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं या सगळ्यातून तुम्हाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून धक्का बसला असं तुम्ही का म्हणताय काय भूमिका असणार आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून म्हणून नाही राष्ट्रवादी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे दाद मागणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा मी या आमदारात या आमदारांचं निलंबन करावं आणि यांना विधिमंडळात कधीच कुठलं स्थान नये ही मागणी करणार आहे भाषण ज्यावेळी सुरू होतं तेव्हा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष स्वतः मंचावर होते हो जयंतजी पाटील साहेब धनंजयजी मुंडे साहेब दोघे होते मुंडे साहेबांचे माझं काल बोलणं झालेलं आहे साहेबांना सुद्धा हा विषय हर्ट झालेला आहे एक माहोल असतो एखाद्या वक्त्यांनी जर एक विनोद केला तर दाद एक सभा व्यवस्थापन सभा धीटपणा ती दाद द्यावीच लागते पण हे दोघेही व्यक्ती महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात अनेक त्यांचे जीवाचे सहकारी सर्व जाती धर्माचे त्यांनी मोठे केलेले आहेत आणि विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे जयंत पाटील धनंजय मुंडे यांच्याशी तुमचं तें� बोलणं झालं असं तुम्ही म्हणताय त्यांनी नाराजी व्यक्त केली अमोल मिटकरींच्या या वक्तव्यानंतर माझं मुंडे साहेबांशी बोलणं झालं मुंडे साहेब हर्ट झाले ह्या एकंदरीत विषयाशी आणि पाटील साहेबांशी माझा काही संपर्क झाला नाही पण मी काही पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ प्रांतावरच्या बोललेलो आहे आणि पाटील साहेबांनी मला म्हणजे आश्वासन दिलं आहे की मी नक्कीच त्यांना बोलून ह्याच्या ह्याचा पडदा पाडेल ह्या विषयाचा त्यांनी मला शब्द दिले हे जे वक्तव्य अमोल मिटकरांनी केलं त्याबाबत राष्ट्रवादीची काय आता भूमिका असणार आहे राष्ट्र आता मुंडे साहेबांनी आत्ताच एक बाईटमध्ये सांगितलं की आमचा कुठलाही तसा काही उद्देश नव्हता एक फ्रिक्वेंटली ते घडलेले आणि मुंडे साहेब म्हणजे आम्ही वीस वर्ष झालं आम्ही त्यांच्यासोबत आहोत ते कधीच कुठल्या जाती धर्माच्या किंवा तेड निर्माण होईल अशी कुठली त्यांची भाषा नसते जयंत पाटील साहेबांची नसते किंबहुना कुठल्याच राष्ट्रवादी पक्षाची नसते पण अशा ह्या आमच्या काही वाचाळवीरांमुळे पक्षाची बदनामी होते आणि आम्हाला कुठेतरी पदाधिकाऱ्यांना खाली फेस करावं लागतं एक डिव्हॅल्युएशन पक्षाचं होतं पक्षाचा एक मतांचा टक्का घसरतो आणि ही गोष्ट आम्हाला फार दुर्दैवी वाटते तेव्हा आपल्यासोबत परळीचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धर्माधिकारी यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या या वक्तव्यांमुळे कार्यकर्ता म्हणून त्याचा त्रास होतो आणि सोबतच अमोल मिटकरी यांना कधीच यानंतर विधिमंडळात बोलवू नका बोलण्याची संधी देऊ नका अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं ते सांगतात कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर साम टी न्यूज पुणे